तुळजापूर तालुक्यातील सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना देण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भैया पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी माजी मंत्री म्हणाले, महाराष्ट्रामध्ये संततधार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी याचबरोबर तुळजापूर तालुक्यात फक्त मंगरुळ मंडलमध्ये सदरील मदत जाहीर करण्यात आली असून तर ही मदत तुळजापूर तालुक्यामध्ये सरसकट देण्यात यावी. याचबरोबर वेदांता फॉक्सकॉन ड्रग हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे. महाराष्ट्रातल्या रोजगार तरुणाची हेळसांड होणार नाही, शिवाय तरुणाच्या हाताला काम लागेल अशा प्रकारची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार सौदागर तांदळे यांना तुळजापूर तहसील कार्यालयावर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार मधुकरराव चव्हाण, धीरज पाटील, अमर मगर, तालुका अध्यक्ष लखन पेंदे, युवक काँग्रेसचे साहेबराव जाधव, बालाजी बंडगर, बालाजी नरवडे, करीम बेग, दिलीप भोकरे, तानाजी जाधव, सुनील रोचकरी, राजेश सेडगे, अमोल कुतवळ, अशोक पाटील, रसिक वाले, आनंद जगताप, शिवाजी गायकवाड, दत्ता मस्के, आप्पासाहेब पाटील, अनिल अंगरगेकर, दिलीप सोमोशी, किशोर गंगणे, आप्पासाहेब लोखंडे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी पाऊस जास्त झाला, खरीपाची पिकं आपल्या हातून गेली. आज कांद्याकरता मजूर घेण्याकरता तिकडे पैसा उपलब्ध नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकारला यापूर्वी निवेदन दिलेलं आहे की सरसकट अनुदान तुम्ही आणखीन सर्वे करा. सरसकट अनुदान देण्याची योजना, पण आज सरसकट पाऊस पडला आहे, सारखा पाऊस पडला आहे. जिथं ढग फुटी झाली तिथं अनुदान नाही. आज सर्वे कसा झाला हे आम्हाला कळत नाही. सगळ्यांना काय न्याय देत नाही तुम्ही? एका तुमचे अधिकारी गेले का? पर्जन्य मापक किती यंत्रणा आहेत का? ते योग्य आहेत का? ती चांगली बसवली आहेत का? तिचं परीक्षण तुम्ही केलं का? आत्ता आमच्याकडं आहे ते सोयाबीनचे किंवा खरीपाचं सगळं काढायला पैसे नाही. रबीची पेरणी करण्याकरता निदान शेतातलं एक सगळं जर काढावं लागेल, सोयाबीनचं असेल, बाजरी असेल किंवा इतर जे पिकं असतील, ते पीक आज प्रदान पडलेलं नाही. ते काढण्याकरता आमच्याकडे पैसा नाही. ताबडतोब दुसरा नको अनुदान पाहिजे. ती विनंती करण्याकरता यापूर्वी आम्ही कलेक्टरांना अर्ज दिलेला आहे, तरी काय जात घेतली नाही. पण तहसीलवरती लहान मोर्चा आम्ही घेऊन आलो. धनराज न्यूज साठी दादासाहेब बनसोडे, तुळजापूर.